सावीच्या जुडग्यामधील सावी चोरून घरातील कपाटातून सोन्याचे दागिने चोरल्याची घटना एकोणतीस जानेवारी रोजी घडली याबाबत सुनीता जयंत कुलकर्णी वय अडुसष्ठ राहणार सांगली यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय आहे शांतिविलास एस टी स्टॅन्ड रोड सांगली येथे फिर्यादी राहत आहे फिर्यादी राहत असलेल्या घरामध्ये राजा ब्युटी पार्लरमधील महिला आणि तोंड ओळखीची मीना सारडा तसेच तिचा मुलगा या लोकांपैकी कोणीतरी फिर्यादी यांची नजर चुकून फिर्यादी चा यां चा चा यांचे चाव्यांच्या जुडग्यामधील कपाटाची चावी काढून घेतली एकोणतीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा ते साडेआठ वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी या मंदिरात गेले असताना फिर्यादी यांच्या घरामध्ये कुलूप नसलेल्या खोलीच्या उघड्या दरवाजातून घरात येऊन फिर्यादी यांचे चावीच्या जुडग्यातून काढून घेतलेल्या कपाटाने चावीने फिर्यादीने कपाटाचे लॉक खोलून डॉवरमध्ये ठेवलेले चव्वेचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेलेत दिरंगाई करून नऊ फेब्रुवारी रोजी फिर्यादी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत